विंटर सेक्स टिप्स। थंडीत सेक्स करताना या गोष्टी ठेवा ध्यानात, ज्या वाढवतील तुमच्या शरीरातील उष्णता, मिळेल ओर्गॅझमचा अनुभव। थंडीत आलेल्या गारव्यामुळे कुणाच्या तरी अंगाची उब मिळावी, आपल्या जोडीदाराच्या घट्ट मिठीत राहावे असे अनेकांना वाटत असते। थंडीत सेक्स करणे हा प्रत्येक जोडप्यासाठी रोमांटिक अनुभव असतो। बाहेरील थंड वातावरणामुळे आलेला गारवा आणि त्यात सेक्समुळे शरीरात निर्माण होणारी उष्णता हा अनुभव अंगावर शहारा आणणारा असतो। सेक्स दरम्यान शरीरात जास्त उष्णता निर्माण झाली तरी हरकत नाही, कारण बाहेरील गार झालेले वातावरण अंगातील उष्णता चांगली मानवते। थंडीत आलेल्या गारव्यामुळे कुणाच्या तरी अंगाची उब मिळावी, आपल्या जोडीदाराच्या घट्ट मिठीत राहावे असे अनेकांना वाटत असते। सेक्स दरम्यान एकमेकांचे अंग एकमेकांवर घासल्यामुळे देखील ही उष्णता निर्माण होते। हा अनुभव खूपच सुखावह असतो, त्यामुळे थंडीत केलेला सेक्स हा खूपच रोमांचक असतो। थंडीत अंगाला घाम येत नाही, त्यामुळे सेक्स दरम्यान मिळणारा हा आनंद हा अजून द्विगुणित होतो। त्यामुळे जर कुणाला गर्भधारणा करायची असेल तर हा मौसम सर्वात उत्तम आहे, कारण थंडीत आपल्याला दीर्घकाळ सेक्स करण्याची इच्छा होते। त्याशिवाय या दरम्यान सेक्स केल्यास शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। थंडीत सेक्स दरम्यान घ्यावयाची काळजी। थंडीत सेक्स करताना शक्यतो पायात मोजे घालावे। बाहेरील गार वातावरणामुळे पायांची बोटे खूप लवकर गार पडतात, त्यामुळे संभोगाची इच्छा बियाचदा होत नाही। त्यामुळे पायात मोजे घातल्याने पायाची बोटे गर्म होतात, शरीरात देखील उष्णता निर्माण होण्यास मदत होते। सेक्स दरम्यान अंगावर पांघरून जाड उबदार ब्लँकेट घेतल्यास देखील सेक्स दरम्यान परमोच्च सुखाचा अनुभव मिळतो, कारण संभोगादरम्यान पुरुष व स्त्री हे नग्नावस्थेत असल्यामुळे पांघरून किंवा ब्लँकेटमुळे अंगाला उबदारपणा मिळतो, ज्यामुळे सेक्स करण्याची इच्छा आणखीनच तीव्र होते। बेडवर असे सेक्स पोझिशन्स ट्राय करा ज्यात एकमेकांस जास्त मिठी मारणे किंवा एकमेकांच्या शरीराचा संपर्क जास्त होईल, ज्यामुळे तुम्हाला थंडीत देखील गर्मीचा जबरदस्त अनुभव मिळेल। याचाच अर्थ थंडीतील सेक्स हे पावसाळ्यातील सेक्स इतकेच रोमांटिक आणि अविस्मरणीय असे असते। यात वातावरणात आलेला गारवा तुमच्या अंगातील उष्णता वाढविण्यास खूप मदत करतो आणि तुमच्या जोडीदाराला तुमच्या आणखीनच जवळ आणतो। आजच्या आपल्या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांनी केलेले आहे। त्यांच्याकडूनच हे मुद्दे समजावून घेऊन मी आज तुम्हाला सांगत आहे। सरांचे MD मेडिसिन झाले आहे आयुर्वेदामध्ये, तसेच सरांचे अनेक शोध निबंध जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, युनायटेड नेशन व युनिसेफ या संस्थांसाठी देखील त्यांनी खूप काम केलेले आहे। त्याची देखील नोंद या तिन्ही आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे। सरांना खूप सारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, त्याबद्दल सरांचं हार्दिक अभिनंदन। सर ऑनलाइन कन्सल्टिंग देखील करतात। जर तुमच्यापैकी कोणालाही, स्त्री पुरुषांपैकी कोणालाही जर काही लैंगिक समस्या असतील तर सरांना फोन करून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता। सरांची 300 रुपये फी आहे, ती तुम्ही गुगल पे ने भरू शकता व सरांकडून प्रिस्क्रिप्शन, तसेच काय खावे काय खाऊ नये, कोणती पथे पाळावी याबद्दलचे डिटेल मार्गदर्शन व्हॉट्सअप वरती मिळू शकतात। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आरोग्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।